नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेशमा फडतरे। प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे, हिलिंग हँड संस्था तसेच दिव्यांग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे 55 दिव्यांग लोकांचे कोविशिल्डचे मोफत लसीकरण करण्यात आले। हिलिंग हँड्स फाउंडेशन पुणेतर्फे 18 वर्षापुढील दिव्यांग लोकांना लसीकरण देण्यात आले। हिलिंग हँड्स फाउंडेशन पुणेच्या सेक्रेटरी डॉक्टर स्नेहल पोरवाल यांच्यामार्फत लस उपलब्ध करून देण्यात आली। तसेच संस्था समन्वयक मधुरा भाटे, शिबिर व्यवस्थापक अनिता सैद यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले। संस्थेच्या परिचारिका शिवानी टेकाडे यांनी लस दिली। संस्थेचे कार्यकर्ते ओंकार शिंदे यांचे सहकार्य लाभले। दिव्यांग विकास संस्था तळेगाव प्रहार मावळ तालुका यांच्या वतीने किशोर कुलकर्णी, किशोर दिघे, किरण करपे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व दिव्यांग लोकांना एकत्र जमवण्यासाठी परिश्रम घेतले। प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर जयेश बिरारी, डॉक्टर दिनेश महालिंगे, डॉक्टर उमेश गुप्ते यांनी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले। दिव्यांग बांधवांनी संस्थेचे आभार मानले। नमस्कार, आज दिनांक 7/9/2021 तळेगाव दाभाडे येथे हँडिकॅप लोकांचं सेकंड डोसचं अरेंज केलेलं आहे हेलिंग हँड्स फाउंडेशन संस्थेतर्फे। खूप खूप आभार। आत्ताच मी बाहेर न येताना बघितलं की सकाळी 6 वाजल्यापासून इतकी गर्दी आहे की प्रचंड प्रमाणात गर्दी आहे, आणि आमच्यासारख्या हँडिकॅप लोकांना उभं राहणं इतका वेळ शक्यच नाही। त्यामुळे आज हेलिंग हँड्स फाउंडेशनचे खूप खूप आभार आणि मॅडमचे खूप आभार की त्यांनी आमच्यासारख्या हँडिकॅप लोकांसाठी हे सेकंड डोसचं अरेंजमेंट केलं आहे। नमस्कार, मी रमेश शेलार। आज माझा दुसरा डोस घेतलेला आहे आणि अपंग संघटना आणि तुमची संघटना यांच्यामुळं मला खूपच सहकार्य मिळालं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। नमस्कार, हिलिंग हँड्स फाउंडेशनमार्फत शिबिर व्यवस्थापक अनिता सईद। गेले 4 वर्ष झाले आम्ही मूळ व्याध भगेंदर, फिशर, हार्निया, व्हेरिकोज वेन्स यावरती मोफत शिबिर आयोजित करतो। यावर्षी आम्ही कोविड वॅक्सिनेशनचं ड्राईव्ह घेत आहोत। मागच्या 84 दिवसापूर्वी दिव्यांगांसाठी आम्ही वॅक्सिनेशन घेतलेलं आहे आणि आज सेकंड डोस कम्प्लीट केलेला आहे। नमस्कार, दिव्यांग विकास संघटना तळेगाव दाभाडे आणि हिलिंग्स हँड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग लोकांचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आज पार पडला। या कार्यक्रमामध्ये अनिता मॅडम आणि तेजश्री मॅडम यांनी भरपूर सहकार्य केले। दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडे आणि हिलिंग हँड्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज तळेगावातील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये जो वॅक्सिनेशनचा कार्यक्रम पार पाडला गेला, यामध्ये आणि अनिता सईद आणि त्यांच्या टीमने वेळोवेळी येऊन आमच्या तळेगावातील दिव्यांग बांधवांना लसीकरणाचा कार्यक्रम हा केलेला आहे। यांचे याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करत आहे। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।